नोटाबंदीसारख्या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचेच केवळ धाबे दणाणले. 3 वर्ष होऊनही भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे काळा पैसा धारक हवालदिल आहेत अशी भावना आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी यांनी पुण्यात व्यक्त केली. नोटाबंदी हा राजकीय मुद्दा करून केवळ एकमेकांवर चिखलफेक आरोप प्रत्यारोप पुरता मर्यादित नसून हा अतिशय गंभीर आणि व्यापक विषय आहे. नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला 3 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक विनायक आंबेकर लिखित नोट सम्राट नोटाबंदीची सुरस कथा या कादंबरीचे प्रकाशन माधव भंडारी यांच्या हस्ते झाले. नोटाबंदीचे अभ्यासक विवेक खरे अजित अभ्यंकर यावेळी उपस्थित होते. यांनी लिहिलेलं नोट सम्राट नोटबंदीची सुरस कथा या कादंबरीचं प्रकाशन आज या ठिकाणी आपण केलं आणि भारताच्या इतिहासातला एक खूप मोठा निर्णय, खूप ऐतिहासिक निर्णय, नोटबंदीचा, नोटबदलीचा, आणि त्याच्यामधून घडलेलं नाट्य, त्याच्यामधले काही कारणं, त्याच्यामागची आर्थिक राजकीय कारणं, त्याचे काही परिणाम, अशा सगळ्याचं चित्रण करणारी कादंबरी विनायक आंबेकरनी लिहिलेली. या कादंबरीच्या निमित्ताने या विषयाची चर्चा अधिकाधिक होईल, त्याच्यामधले वेगवेगळे मुद्दे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल असा मला विश्वास आहे. या कादंबरीला मी शुभेच्छा देतो.